पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री छत्रपती हायस्कूल एनेरे या विद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2023-24 शासकीय स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवले. विद्यालयातील शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी या परीक्षेसाठी 21 विद्यार्थी व इंटरमिजिएट या परीक्षेसाठी 24 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या दोन्ही परीक्षांचा निकाल 100% लागला. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत NMMS विद्यालयातील कुमारी सिद्धी सचिन ढोले ही सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली. दरवर्षी विद्यालय विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवत असते. 10वी बोर्ड परीक्षेचा निकालही दरवर्षी 100% लागतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयांमध्ये विविध नवीन उपक्रम राबवले जातात अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लांडे सर यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लांडे सर व ज्येष्ठ शिक्षक श्री मुळे सर तसेच सर्व शिक्षकांच्या हस्ते विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रवेश करत असतो. यावर्षी देखील आपल्या विद्यालयातील इंटरमिजिएट ह्या चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी एकूण 24 विद्यार्थी प्रवेश झाले होते आणि त्यामध्ये ए श्रेणीमध्ये 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे, बी श्रेणीमध्ये 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि सी श्रेणीमध्ये 15 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे आपल्या विद्यालयातील कला शिक्षक श्री केदार सर आणि हे सर्वच उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी 100% विद्यालयाचा निकाल लावून विद्यालयाचा खरं तर मानाचा सिरपेज त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, तर अशा सर्वच विद्यार्थ्यांचं आणि त्यांचे मार्गदर्शक श्री केदार सर यांचं मी शाळांच्या वर्गामध्ये अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट परीक्षाचे देखील 21 विद्यार्थी परीक्षा झाले होते आणि त्यामध्ये ए ग्रेडमध्ये 2 विद्यार्थी, बी ग्रेडमध्ये 3 विद्यार्थी आणि सी ग्रेडमध्ये 16 विद्यार्थी यांनी देखील विद्यालयाचा निकाल 100% लावलेला आहे आणि विद्यालयाचा खऱ्या अर्थाने मान उंचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी शाळांच्या वर्गामध्ये अभिनंदन करतो. अशाच प्रकारच्या मुलांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुम्ही सामोरं जावं, कारण भविष्यकाळ हा ग्रेड परीक्षांसाठी आणि स्पर्धा परीक्षांचा काळ आहे आणि म्हणून आपण या अशा प्रकारच्या परीक्षांना सामोरे गेलं पाहिजे आणि तुमची गुणवत्ता त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पुन्हा एकदा मी सर्वच गुणवान विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या मार्गदर्शकांचं शाळांच्या गजामध्ये अभिनंदन करतो. ज्येष्ठ शिक्षक परीक्षा या परीक्षांसाठी आपण विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असतो आणि त्यामध्ये विद्यार्थी आपलं प्रावीण्य दाखवत असतात. आज मी या ठिकाणी NMMS परीक्षेसाठी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या विद्यालयातील कुमारी सिद्धी सचिन ढोले ही 8वीतील विद्यार्थिनी ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि तिला सारथी शिष्यवृत्तीला ती पात्र ठरलेली आहे. आपल्या विद्यालयाच्या वतीने तिचं हार्दिक शाळांच्या गजामध्ये आपण अभिनंदन करूया. या परीक्षेसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणारे त्या विभागाचे प्रमुख श्री वाघ सर, तर यांचं मी या निमित्ताने उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांनी जे कार्य बजावलेलं आहे त्याबद्दल मी वाघ सरांचं देखील या ठिकाणी शाळांच्या गजामध्ये अभिनंदन करतो. मुलांना दरवर्षी आपण विद्यार्थ्यांना या वेगवेगळ्या परीक्षांसाठी प्रविष्ट करत असतो. याचं महत्व तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे. आपली ही जी सिद्धी आहे हिला 9,600 रुपये वर्षाला शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे 4 वर्षांकरता, तर ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. यापुढील काळामध्ये देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी अशा परीक्षांना प्रविष्ट व्हावं आणि आपली गुणवत्ता त्या ठिकाणी दाखवून शिष्यवृत्तीला पात्र ठरावं अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण आज सिद्धीचा सन्मान करणार आहोत विद्यालयाच्या वतीने. मी सिद्धीला या ठिकाणी येण्याची विनंती करतो. दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. संपर्क रवी पाटील, मोबाईल क्रमांक 84 83 99 56 87, तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक 95 61 19 19 66. आमचा ईमेल आय डी राष्ट्र सह्याद्री @gmail.com.